आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी, शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे आपले 3 पर्याय दिलेले आहेत. ईमेलवरून शिंदे गटाने 3 पर्याय सादर केलेले आहेत. ती 3 चिन्हे कोणती आहेत? तर शिंदे गटाकडून 3 चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आलाय. शंख, तुतारी आणि रिक्षा हे 3 चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे रिक्षा चालक आहेत, त्यामुळे शिंदे गटाने रिक्षा या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी असा लोकांमध्ये सूर होता. तशी सोशल मीडियावर सुद्धा चर्चा झालेली होती. तेच चिन्हे आता शिंदे गटाने सादर केली. आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी तुम्ही पाहताय. शिंदे गटाकडून 3 चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आलाय. शंख, तुतारी आणि रिक्षा हे 3 चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवलेली आहेत. त्यासोबतच एकापाठोपाठ दोन मेल जे आहेत ते शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेत. त्यामध्ये शंख, तुतारी आणि रिक्षा हे 3 चिन्हे सुद्धा शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये त्यांनी ढाल, तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे 3 चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून 2 मेल निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले. त्यामध्ये शंख, तुतारी आणि रिक्षा हे एका मेलमध्ये निवडणूक आयोगासमोर पर्याय ठेवण्यात आलेले आहे. यापैकी एक चिन्ह द्या. आणि दुसऱ्या मेलमध्ये ढाल, तलवार, सूर्य आणि पिंपळाचं झाड हे 3 चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आलेत. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.